साताऱ्याची बातमी आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी मतदानाचा हक्क बजावला. सातारकरांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी. सर, तुम्ही मतदान केलेलं आहे, सातारकरांना नेमकं काय आवाहन कराल आजच्या मतदानासंदर्भात? माझं एकच आव्हान देतील की मोठ्या संख्येने मतदान करा आणि 17% जे वोटिंग पर्सेंटेज आहे ते मात्र महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त असलं पाहिजे, कारण 17 आपला सर्वात जास्त अग्रणी जिल्हा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी राहतो, तर वोटिंगमध्ये सुद्धा सर्वात जास्त अग्रणी सर्वात पुढे असलं पाहिजे. सर, पहिले दोन टप्पे पार पडले त्यामध्ये मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झालंय. तुम्ही साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून सातारकरांबद्दल विश्वास वाटतोय की जास्त मतदान होईल किंवा काय? 100% मागच्यापेक्षा जास्त होतील आणि मला असं वाटतंय की जे देशाचं जे एवरेज आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान 17 होतील असं मला वाटतंय. सर, आणखी एक, आता हे जे मतदान केंद्र आहे ते आपण पाहतोय अगदी पर्यावरणपूर्वकरित्या ते सजवलेलं आहे, म्हणजे बांबू वापरले असतील, झाडाच्या ज्या काट्या आहेत त्या वापरून अतिशय सुंदररित्या सजवलेलं आहे. असं साताऱ्यामध्ये नेमकं मतदानासाठी नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे, प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे? हे जसं की वेगवेगळी थीम्सवर आम्ही काही मॉडेल पोलिंग स्टेशन निर्माण केले होते, त्याच्यामध्ये बांबू एक थीम आहे. हा थीम करण्याचा उद्देश असा असतो की आपल्याला थोडा एन्व्हायरमेंटलमध्ये लोकांमध्ये एक जनजागृतीसुद्धा केली पाहिजे. जे आपले वोटर येतील त्याने मॉडेल पोलिंग स्टेशनमध्ये येताना एक वेगळ्या पद्धतीने आवडला पाहिजे, तर त्या पद्धतीने हे वेगवेगळे थीम्ससुद्धा आपण केले. त्यापैकी हा जे पोलिंग स्टेशनचं आहे ते मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून बांबूच्या थीमवर तयार केलेलं आहे. धन्यवाद. साताऱ्याचे जिल्हाधिकारी असलेले जितेंद्र डुडी सर यांनी असं म्हटलंय की सातारकर नक्कीच मोठ्या प्रमाणावर मतदान करतील आणि मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा जास्त मतदान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन सुरेश समी, विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, सातारा.